जय श्रीमन नारायण। खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे। अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ योग श्लोक 26 यावत संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विद्धि भरतर्षभा। गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत। परमात्मा म्हणतात क्षेत्रज्ञ किंवा आत्मा आणि क्षेत्र किंवा शरीर यांच्या संयोगामुळे या सृष्टीमध्ये सर्व प्राणी गतिमान आणि अचल दोन्ही प्रकारात जन्म घेतात। शरीर म्हणजे प्रकृती, याचा अर्थ सर्व प्राणी मात्रांचा जन्म आत्मा आणि प्रकृतीच्या संयोगाने होतो असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे समजावून सांगत आहेत की प्रकृती आपल्या कर्मानुसार शरीर बनवते आणि आपली कर्मे बंधने कमी करण्यासाठी आपली सेवा करते। श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे मनन करताना श्रीमद नारायण यांची प्राप्ती करण्याचे ध्येय ठेवून आपल्या शरीराचा सर्वोत्तम उपयोग करूया। आपण श्रीमद नारायण यांना शरण जाऊन आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया। यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विद्धि भरतर्षभा। श्रीमद् भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65-70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिले आहेत। श्रीकृष्ण म्हणतात जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात, मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन। श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव, अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन। म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत। परमात्माला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू। परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही। ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन। अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत। आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया। जय श्रीमान नारायणा। ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत। हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन। हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन। हे श्रीमान नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन। हे श्रीमान नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन। हे श्रीमान नारायणा, मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे। श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो। हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात, मी यापुढे शोक करणार नाही। हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद् भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे। मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो।
हे श्रीमन्नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन्नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन्नारायणा, करिष्ये वचनं तव. श्रीमन्नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. यावत् संजायते किंचित् सत्वं स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात् तद्विद्धि भरतर्षभा. ओम. यावत् संजायते किंचित् सत्वं स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात् तद्विद्धि भरतर्षभा. जय श्रीमन्नारायण. सर्व भक्तांना विशेष विनंती, आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज एक मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणाश्रमाचे PDF प्राप्त होईल. PDF मध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे. या 3 पैकी 3 नारायणाश्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणाश्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची 1 फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या, 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्यावर उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम दिसून येतात. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब या वेबसाईटवर जाऊन तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमन्नारायणा.